6 डिसेंबर जो आहे ह्या वर्षीचा तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण का पार्श्वभूमी अशी आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाची कुठेतरी चा अपमान होताना दिसत आहे, त्या लोकशाहीचा कुठेतरी अपमान होताना दिसत आहे. आणि तेव्हा प्रत्येक भारताच्या नागरिकाची जबाबदारी आहे की आपण ती लोकशाही आणि ते संविधान जपलं पाहिजे. आपलं काम फक्त 6 डिसेंबर किंवा 14 एप्रिल पुरती मर्यादित न ठेवता हे श्वासोश्वासात असायला पाहिजे. आणि आता त्या संघर्षाची गरज आहे, आता त्या क्रांतीची गरज आहे. ती क्रांती फक्त गोर गरीब दीन दलित ह्यांच्याच माध्यमातून होऊ शकते. कोणत्याही राज्यकर्त्यांकडून किंवा राजकीय पक्षांकडून आता फारशी ती अपेक्षा राहिली नाही आहे, कारण का जी ताकद लोकशाहीमध्ये आहे ती ताकद कदाचित कोणत्याही पक्षाकडे नाही आहे. आणि हा हे विचार बाबासाहेबांचे आहेत, ह्या विचाराला आज आम्ही सगळे वंदन करतो. आणि ह्या विचाराची आजच्या घडीला ह्या देशाला गरज आहे. आपण सगळे दीनदलित मागासवर्गीयांनी आता आपल्या हातातच लोकशाही टिकवणं ही जबाबदारी आहे, ही भावना मनात ठेवूनच मला असं वाटतं आपण कामाला लागायला पाहिजे, आणि तरच ही हुकुमशाही संपेल आणि लोकशाही आबाद.